हिंदू संस्कृती दर्शनातून मराठमोळ्या थाटात नववर्षाचे स्वागत. भव्य शोभायात्रेने वेधले नागपुराचे लक्ष. अभिनेत्री प्राजक्ता माई यांची उपस्थिती. नागपूर पारंपरिक मराठ मोठ्या पेहरावातील चिमुकले महिला आणि नागरिक. प्रभू श्रीरामाच्या पालखीचे संचालन करणाऱ्या ढोलताशा पथकाची प्रत्येक उपस्थितांना ठेका धरायला लावणारी धूम. अस्सल मराठमोळ्या नऊवारीत सजलेल्या कलशधारी महिला. प्रभू श्रीरामाच्या दरबाराची झाकी, महाकालची झाकी, उज्जैन येथील डमरू आणि झांज वादन पथक, रामसीता लक्ष्मण यांची पालखी, रथावर स्वार श्रीगणेश, वेशभूषेसह अश्वारूढ बालशिवाजी, महाबली हनुमंताची अनोखी शैली पाहण्यासाठी उपस्थितांची लगबग. लेझीम ताशाच्या तालात तात्या टोपे गणेश मंदिरापासून लक्ष्मींगर चौकाकडे पुढे सरकत जाणारी प्रभू श्रीरामाची शोभायात्रा. ठिकठिकाणी शोभायात्रेवर होणारा फुलांचा वर्षाव हा नेत्रदीपक सोहाक मेयात कैद करण्यासाठी चाललेली लहान थोरांची लगबग आणि आसमंत निनादून टाकणारा जय श्रीरामचा जयघोष. अशा मंगलमय उत्साहपूर्ण चैतन्यदायी वातावरणात हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवित मराठी नववर्षाचे स्वागत झाले. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री प्राजक्ता माई यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. तात्या टोपे गणेश मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रेची लक्ष्मींगर चौकात सांगता झाली. लक्ष्मींगर चौकात गुढी उभारण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिने अभिनेत्री प्राजक्ता माई यांनी गुढीचे पूजन केले. या प्रसंगी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी उपस्थित होते. गुढी पूजनानंतर सामूहिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण व आरती झाली. नववर्ष स्वागत समारंभ समितीच्या वतीने या नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता प्रभू श्रीराम पवनसूत हनुमान छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून शोभायात्रेत सहभागी नागपूरकरांचा उत्साह द्विगुणित केला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मा उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती भारतीय आहे. या संस्कृतीला आणि येथील परंपरेला प्रदीर्घ इतिहास असूनही संस्कृती आणि संस्कार जपले जाणे आवश्यक आहे. नवीन पिढीच्या भविष्याकरिता संस्कृतीची जपणूक होणे आवश्यक असल्याचे नमूद करीत श्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या संदीप जोशी यांच्या पुढाकाराचे कौतुक करीत संपूर्ण आयोजक मंडळाचे अभिनंदन केले. त्यांनी शोभयात्रा उत्तरोत्तर वाढत जावी व हिंदू गर्जनेच्या निदान आसमंती सदैव निनादत रहावा असे गौरवोद्गार काढून सर्व नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक टीव्ही मालिका चित्रपट आणि हास्य जत्राच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माई यांनीही जय श्रीरामच्या जयघोषात नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नागपुरात आयोजित या भव्य नववर्ष स्वागत सोहळ्याचे त्यांनी कौतुक केले. माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री संदीप जोशी यांनी नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. आरतीने नूतन वर्ष अभिनंदन सोहळ्याची सांगता झाली. नूतन वर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनु येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशीष पुस्तकर, अमोल वटक, अजय डागा, आनंद टोक, नीरज दोनतुलवार, दीपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ काजल बागदी, अनुस्या कुंता, डॉक्टर माधुरी इंदुरकर आदिनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.